नमस्कार सादर प्रणाम सविनय अभिवादन आज मी पुन्हा जितेंद्र शकुंतला जोशी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पेशल क्षणांची दिलखुलास मैफल दोन स्पेशल स्पेशल पार्टनर्स त्यांनी शता टॅबलेट काय की आज माझ्या मनात आनंद आदर आणि एकाच वेळेला दडपण अशा भावना उमटलेल्या आहेत याचं कारण म्हणजे आजचे आपले पाहुणे गेली पन्नास वर्ष मुलाखतींच्या निवेदनाच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्यासारखं आढळपद प्राप्त केलेले हजारो मुलाखतींचा विक्रम करणारे दोन मातब्बर निवेदक आज आपल्यासोबत रंगवणार आहेत गप्पांची अभूतपूर्व मैफल अत्यंत आदरानं स्वागत करूया सुधीर शांता गाडगीळ आणि मंगला रजनी राव खाडिलकर यांचे मला सांगा सुधीर की तुम्ही पहिला जो कार्यक्रम केला हो तो तुम्हाला आठवतोय का अगदी पहिला कार्यक्रम निवेदनाचा असा अधिकृत व्यावसायिक स्तरावर केलेला म्हणजे मंत्र लेल्या चैत्र होय माडगुळकरांच्या गाण्याचा कार्यक्रम केला होता आणि त्याचं सूत्र सांभाळलं होतं मी विचार असा केला की कि आता आपल्याला गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करायला सांगितलंय तर फक्त कवितांचा वापर करत किंवा त्या गाण्याबद्दल काहीतरी अस खासी खासी शब्द वापरत बोलण्यापेक्षा पत्रकार असल्याचा एक उपयोग असा झाला की मी थेट माडगुळकरांना जाऊन भेटलो अच्छा त्यांच्याकडनं मागच्या गोष्टी घेतल्या बाबूजीना जाऊन भेटलो त्यांच्याकडनं मागच्या गमती घेतल्या राजा परांजपे राजा गोसावी चित्रा रेखा अशा सगळ्या कलावंतांना जाऊन भेटलो आणि त्या गाण्याच्या चित्रीकरणाचे सगळे अनुभव घेतले आणि हे सगळे एडिट करून गाण्याच्या अलीकडे पलीकडे टाकत गेलो अलीकडे पलीकडे टाकत गेलो हे जितक्या सहजतेने तुम्ही म्हणताय परंतु त्यामागे मेहनत खूप होती अभ्यास होता होता मी असं ऐकलं की तुमच्याकडे स्वतःची एक अशी डायरी आहे हो। की ज्या डायरीमध्ये तुम्ही ज्या कोणाची मुलाखत घ्यायची असेल त्याच्याविषयी अभ्यास करता आणि त्या डायरीत नोंदी करून ठेवता अशा चार हजार डायरी आहेत चार हजार डायऱ्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यामध्ये सविस्तर लिहितो आणि ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचे मित्रपरिवार कोण त्यांचे घरातले नात्यातले कोण हे कुठे व्यवसाय किंवा कला सादर करतात तिथले सहकारी कोण या सगळ्यांशी जाऊन गप्पा मारून मी त्यांच्याकडनं त्या व्यक्तीचे सगळे वीक पॉइंट वैशिष्ट्य ही नोंदवून ठेवतो कारण कुठली गोष्ट कुठे कधी मध्येच थांबलेल्या शब्दाला पुढे गती देण्यासाठी उपयोगी पडेल सांगता येत नाही तुमच्याकडे ज्या चार हजार डायरी आहेत असं म्हणता येईल की चालता फिरता विकिपेडिया आहे अक्षरशः शंभर टक्के शंभर टक्के मंगल पाटकर कॉलेज मध्ये तुम्ही प्राध्यापिका म्हणून काम केलंय शिक्षकी पेशात तुम्ही रमला नाहीत असं काय वैशिष्ट्य होतं मुलाखत मी सांगते तुला निवेदनाच्या क्षेत्रात झालं काय की माझा संस्कृत विषय होता त्यामुळे त्या विषयाच्या नोकऱ्या काही फार मिळणार नाहीये आणि शासनाचं धोरण त्याला अनुकूल नाही हे जेव्हा कळलं त्यावेळेला आकाशवाणीची जाहिरात आली आणि आकाशवाणीला पहिल्याच मुलाखतीमध्ये मी निवडली गेले आणि अखिल भारतीय पातळीवर असतात त्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षा त्याच्यातून मी ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह झाले हे करत असतानाच हे नवीन जे दूरदर्शनचं माध्यम आहे ते आलं आणि मग त्याच्यातून हा प्रवास सुरू झाला म्हणून आज अडीच पावणे तीन हजाराहून अधिक मुलाखती किंवा <laughs> आपण ज्याला म्हणतो की हजारो कार्यक्रम मी खरं म्हणजे त्याची नोंद ठेवायला हवी होती पण नाही ठेवलेली एक कार्यक्रम जवळजवळ चौदाशे आता व्हायला आले तर हे असं होत गेलं रे सुधीर काका तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत सर्वाधिक लक्षात राहिलेली तुमच्या हृदयाच्या कप्प्यात अजूनही तुम्ही जपून ठेवलेली मुलाखत कुठली अशी म्हणता येईल तर अनपेक्षितपणे एखादी एका अत्यंत मोठ्या माणसाची मुलाखत घ्यायची संधी मिळाली तर ती लक्षात राहते या अर्थानं राष्ट्रपतींचा सगळा प्रोटोकॉल असतो त्यांच्या शेजारी काय त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कॉम्पिअरला उभं पण राहत आहेत एक स्टेप खाली उभं राहायला लागतं अच्छा हो। तर पुण्यातल्या अपंग सहाय्यकरी संस्थेच्या कार्यक्रमामध्ये का राष्ट्रपती अब्दुल कलामांसारखा शास्त्रज्ञ माणूस हजर होते आदर असलेले आणि त्यांच्या वेळेला मी असा बाजूला उभा होतो ते स्टेजवर आले आणि त्यांनी पहिल्यांदा माझं नाव घेऊन मला बोलवलं मला कळे ना माझ्या ओळखीने नाव कसं घेतलं बर नंतर कळलं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना त्यांनी कॉम्पेअर कोणी विचारलं होतं मी स्टेटला त्यांच्या जवळ गेलो जवळ गेल्यावर ते म्हणाले की ही जी समोर अपंग मुला येत नाही यांना पाहून मला एक कविता सुचतेय तर मी माझ्या भाषणाच्या आधी ती कविता म्हणणार आहे तर तू इथे उभं राहून ती कविता ऐक आणि माझी कविता समताक्षणी त्या मुलांकरता ती कविता मराठीत सांग माझ्या पोटात त्यांची काय भावना असणार पुन्हा त्यांचं इंग्रजी ते साऊथ टाउन मधले इंग्रजी हो। आणि शेजारी उभं राहण्याचा एक ताण वेगळा राष्ट्रपतींचा तरी मी उभा राहिलो नीटपणाने ऐकलं आणि थोडा मुळातला बिंदासपणा असल्यामुळे म्हटलं कर <laughs> त्यांची कविता संपली आणि मी तिचं तातडीनं अनुवाद म्हणते भावानुवाद म्हणेन मी तो केला म्हणजे त्या कवितेतले भाव सगळे मांडून गेले आणि त्याला टाळ्यांचा कडकडाट झाला त्यामुळे राष्ट्रपतींच्या असं लक्षात आलं की आपली कविता यांनी नेमकी पोहोचवली होती आणि म्हणले आता तुम्हाला काही गप्पा बाप म्हणजे खर तर हे पाहताना देखील एखाद्याच्या पोटात गोळा येईल <laughs> हा अशी एखादी घटना पाहताना परंतु प्रोटोकॉल ज्या क्षणी तोडून माणसांमध्ये मिसळायचं असतं <laughs> आणि त्यांचं व्हायचं असतं ही गोष्ट फार कमी लोकांना जमते त्यापैकी एक कलाम साहेब होते Oh, okay. तू मुलाखतीचा संदर्भ दिलास म्हणून मी सांगते या सगळ्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत पण मला जी लक्षात राहणारी मुलाखत आहे ना ते गुलजार साहेबांची आहे ज्या वेळेला ते माचीस एका बाजूला म्हणजे माचिसचं लॉन्चिंग होतं आणि एका बाजूला मिर्झा कालिम त्याचं लॉन्चिंग होतं आणि अशा वेळेला त्यांच्या सेटवर मी पोहोचलेले होते इतके घाईत होते नवरदेवा सारखे दोन सेटवरनं फिरत होते आणि मला नेमकं लोकसत्तासाठी त्यांनी तीच वेळ दिलेली होती मला म्हणाले की आज तो नाही हो सकती हमारी लेकिन मैंने कुछ अपने बहुत सारे इंटरव्यूज के बना के रखे हैं। आप वो घर ले बनाखे है आप आ, आपको बहुत कुछ मिलेगा उसमें से माझा चेहरा पडला तेव्हा ते समजूत घालण्यासाठी म्हणाले की नाही दस पंधरा मिनिट वैसे चाय पिते पिते बात करेंगे आणि मग आता हिला परत कसं पाठवायचं म्हणून आम्ही बसलो आणि मुलाखतीला सुरुवात झाली सुरुवात झाली आणि एक दोनच प्रश्नांमध्ये Uh, मी त्यांना म्हटलं म्हटलं प्रश्न विचारायला तुम्ही काही जागाच ठेवलेली हो नाही मी माझ्या मनात काय आहे ते बोलते असं करून मी दिल ढुंडता सुरुवात केली आणि मी म्हटलं की त्यावेळेला म्हटलं माझ्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की आकाशाकडे बघत तुमच्यातला एक तरुण असा धाब्याच्या घराच्या गच्चीवर झोपलाय आणि एक एक चांदणी असं आकाश गडद होत असताना उगवतीये आणि त्या उगवलेल्या प्रत्येक चांदणी बरोबर तुमच्या आयुष्याला स्पर्श करून जाणारं एक एक स्त्री तत्व तुम्हाला आठवत आहे असं आपलं मला वाटतं तुम्हाला काय त्यांनी असा चष्मा असा केला आणि म्हणाले वैसे कितना समय है आपके पास म्हटलं पास तो समय ही समय है समय की पाबंदी तो आपको है ज्या माणसाला माझ्यासाठी पाच मिनिटं नव्हती त्याच्यानंतर माझ्याशी चांगला दीड तास बोलत होता सगळ्या प्रश्नांची सुधीर उत्तर दिली मग एकमेकांना कविता ऐकवण्याचा सुद्धा एक सुंदर एक हे झाला मला म्हणाले वैसे आपको मेरी बहुत पसंद होगी ही कोई बदनसीब होगा आपक, आपकी कविता पसंद न हो होगी एका सुनाई है ना म्हणाले म्हटलं आता माझी पाळी मतलब कौन सी सुनाऊ आपको आदमी बुलबुला है पानी का पानी की बहती सतह पर टूटता भी है डूबता भी है अरे समंदर निकल सका उसको ना तवारी तोड़ पाई है वक्त की वॉच पर सदा बहता आदमी बुलबुला है, पानी, है का। पानी का अरे एक मगोमाग एक चार कविता आता वेळ नाही म्हणून मी ऐकवल्या नाहीये पण त्या ऐकवल्या त्याच्यानंतरचा एक क्षण येतो जितू जिथं मुलाखतकार आणि मुलाखत देणारा ह्यातला अभेद राहतो एक छान कागद काढ़ला उर्दू मधे कविता लिखी होती मनाली आज सुबह सुबह ताजा ताजा नजम की है दिल करता है कि आपको वो नजम दू किसी से वो देवनागरी में लिखवा लीजिए जी अस एक शेर होता तुम्हारी फुरकत में जो गुजरता है और फिर भी नहीं गुजरता मैं वक्त कैसे बयां करू कि वक्त और क्या है अरे मेरी हरत नज़म होती एक माणूस ती आपल्याला ताजी ताजी कविता देतो वेळेस भान विसरतो काय हवस तरी आपल्याला त्या क्षणाला बापरे रे बाप आ... मी विसरू नाही शकत ते तुम्ही युवदर्शन नावाच्या कार्यक्रमात व्यथा नावाचा एक भाग केला होता तर त्याबद्दल सांगा ना म्हणजे अगदी साधी माणसं टेलिफोन ऑपरेटर्स वकील पावभाजीवाले वडापावच्या गाडीवाले ह्या mm. सगळ्यांच्या अगदी अशी तारेची कोडी करतात ना oh, oh, oh. त्या मंडळींच्या सुद्धा मुलाखती घ्यायची वेळ आली आणि mm. विनय सारखा खंदा निर्माता माझ्या मागे होता जो खरा रंगकर्मी होता oh. त्यामुळे तुमच्यातल्या चुका तो आधी सांगायचा म्हणला नाही हा मान फार हलवायची नाही कारण त्यावेळेला मास्त कळलं ना मुलांना अशी जी काही सवय असते ह्या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही शिकलो आणि आल्यावरती ताड ताड बोलायचा हे तू असं केलंस ते तू तसं केलंस ह्यातनं इतके शिकलो बरं आणि तो म्हणायचा आमची मंगला अगदीच साधी आहे कारण ते जे सगळे बनेल मंडळी काही काही वेळेला आलेली असायची तिथे मुलाखत द्यायला त्यांना आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करायची असायची त्यावेळेचे साधारण नियम असे असायचे की जाहिरात नाही करायची जाहिरात पण नाही जी। माझ्या त्या कोडीवाल्या माणसाला मी शेवटपर्यंत रोखला होता ऑनलाईन त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यानं कुलपाची जाहिरात करायची नाही पण शेवटच्या क्षणाला त्यानं ये अमका अमका का अशी जाहिरात केली आणि आम्ही तिथंच कट करून टाकलं असं hmm. किती गोष्टी शिकायला मिळाल्या रे hmm. माणसांना हॅन्डल कसं करायचं hmm. hmm. माणसं खोटही बोलतात मुलाखतीमध्ये oh. आपण ज्याला म्हणतो की वाढवून काही गोष्टी सांगणं त्याच्यानंतर But... सा स्वतःला वेगळं पोस्ट करणं मुळात मुलाखत हा दोन माणसांचा संवादच नाहीये तो oh. त्रिकेंद्रीय संवाद आहे ऐकणारा माणूस त्याच्यामध्ये इतका महत्वाचा असतो की तुम्ही त्याच्यासाठी बोलायचं त्याच्यासाठी प्रश्न विचारायचं अरे खरे मुलखा वेगळी माणसा हा तुमचा कार्यक्रम आहे वर्षभर मी केला होता होय त्यातली गंमत सांगायची म्हणजे एक दोन तीन एक विक्रमवीर म्हणून होता धनंजय कुलकर्णी अच्छा हो माझ्या घरी एकदा आला आणि असा बल्ब फोडला त्यांनी वरचा काढून आणि कचकचा खाल्ला घरातला <laughs> चालू असलेला बल्ब चालू असलेला बल्ब काढला फोडला आणि खाल्ला आमची आई आजी सगळे असे चक्राऊन गेले आणि म्हणलं हा माझा विक्रम आहे मी काही विक्रम करतो अजून काही दिवसांनी मला त्यांनी सांगितलं तू डेकन क्वीननी रोज पुणे मुंबई प्रवास करतोस मी येणार तुझ्याबरोबर म्हटलं चल काय करणारे मला माहित नव्हतं तो मला म्हटलं पुणे मुंबईमध्ये दे डेकन क्वीन सर्वात फास्ट कुठे असते म्हणलं डोंबिलीला तो म्हणला चल आपण डोंबिलीच्या दिशेने ती म्हणजे गाडी चाललेली असताना आपण दरवाज्याकडे जाऊ दरवाजेपेक्षा मी गेलो हा काय करणार मला माहिती नव्हतं आणि डोंबिवली पाच होत असताना सुपरफास्ट गाडी असताना त्यांनी धाडकनवरनं गाडीतनं उडी दिली टाकून त्याचा हात पाय सगळं बोडलं हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागलं त्याला लागलेल्या गोष्टीपेक्षा आपण कसा विक्रम केला याचीच नशा होती अशा मुलखा वेगळ्या माणसांमध्ये मला इतक्या तरतरीची माणसं भेटलेली आहेत ना म्हणजे कोण कोण भंगारवाली पासून कोणाकोणाला भेटलेलो आहे भंगारवाली म्हणजे आपण हे सगळ्या भंगार, भंगार, भंगार वस्तूची विक्री करणारी असते ना हो त्याला भंगारवाली पण त्या कशा काय एकदा पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरापासल्या बादशाही रेस्टॉरंट मधनं बाहेर पडत असताना तिथं चारही चाक पंक्चर झाली एक हातगाडी उभी होती बरं त्या हातगाडीवर एक मोडका ट्रान्झिस्टर एक मोडक घड्याळ एक मोडका सायकलचा पंप होता आणि hmm. त्या भंगार वस्तूची विक्री करणारी बाई गाडीच्या पायाशी फतकल मारून बसली होती आणि आपल्या मैत्रिणी बरोबर चहा पित होती hmm. मी तिथन बाजूनी जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली hmm. आणखीन पाचशे जमले का की लाख रुपये फिक्सला होतील बँकेत मी तर मुडालाच म्हटलं भंगार वस्तूची विक्री करणारी लाख लाख रुपये फिक्स वाचा कधीची गोष्ट ही हे झालं असेल बघ पंच्याऐंशीच्या आसपास म्हणून पंच्याऐंशी लाख रुपये खूप होते खूप होते मला राहावे ना आणि म्हटलं ताई तिला मी पोलिसथळ आहे असं वाटू नाही म्हणून म्हटलं मी छोटा पत्रकार आहे तुम्हाला एवढे पैसे या भंगार वस्तूमध्ये मिळतात तर ती मला म्हणाली कोणती गोष्ट कोणाकडनं केवड्याला कधी घ्यायची के आणि कोणाला केवड्याला कधी ऐकायची के याच टायमिंग जमलं तर लाखो रुपये आमच्या झाल्यात आणि कहरच सांगून टाकलं ना धान्याचं सगळं गणितच तरी ते मला कळलंय की नाही असं तिला वाटलं म्हणून तिने एक उदाहरण दिलं ती म्हणली हा या बाजूच्या कॉलनी मधल्या एका घरी वरचं घड्याळ खाली पडलं आणि फुटलं आता फुटलेलं घड्याळ त्या बाईला काय कामाचं तिने मला दिलं फुकट आपण नाही कोणाचं काय फुकट बेकट घेत आपण पंचवीस रुपये काढले त्या बाईला दिले घड्याळ घेतलं घड्याळ बघते तर त्याच्यावर साल होते एकोणीसशे सव्वीस हा हा म्हंटल अरे च घड्याळ म्हंटल मग नाही म्हटले मग मी ते घड्याळ ब्लू डायमंड हॉटला शेजारचा एक पारशी बाबा वीस ते तीस सालातली जुनी घड्याळ जमवतो मला माहिती होतं त्याला देऊन टाकलं आणि त्याच्याकडनं पाचशे घेतले पंचवीस दिले पाचशे घेतले प्रॉफिट किती झाला असले एक एक भारी माणसं भेटली माणसं तुला गमत म्हणून सांगतो मंगल की या वर्षभराच्या मुलाखतींकरता झंगड विक्षिप्त माणसं निवडण्याकरता मला एकदाही पुण्याच्या बाहेर जावं लागलं नाही इकडे <laughs> इकडे 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 भेटत गेले <laughs> वा, 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 वा। जे तू हा सांगत होता आणि ते आम्हाला ते आठवलं की आमच्या व्यथा आणि हे कार्यक्रम समांतर चालू होते आणि त्यावेळेला एका वकिलांची मुलाखत घेतली होती आणि त्याच्यानंतरच लगेच बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हर अशी मुलाखत घेतली होती आणि तो जो बस कंडक्टर होता तो कवी होता आणि तो तिकिटाची गड्डी संपली की शेवटच्या याच्यावरती कविता सुचलेली लिहायचा आणि त्या पोराल शिकायचं होतं आणि मग तो बस ड्रायव्हर सुद्धा म्हणायला लागला खरं सांगू का मला ना लॉ टॅक्सेशन असं काहीतरी करायचंय हो पण आता इथं ही नोकरी केल्यानंतर काही रात्री अभ्यास करायची उमेद राहत नाही ते दोघ इतके मोकळे झाले होते आणि काय मनातले विचार स्वप्न असे काही मांडत होते कार्यक्रम करून आम्ही आलो तेव्हा विनय आपटे फक्त नाचायचा बाकी होता ना। म्हणाला आधी ड्युटी रूम मध्ये चला त्यानं फोन आलाय पहिली नोकरी त्या बस कंडक्टरला मिळाली आणि याच अटीवर मिळाली की त्यानं कविता करणं सोडायचं नाही आणि त्यानंतर असं ऐकलं की एका उद्योजकानं त्यांना आणखी एका महिन्यानं आमच्या त्या बस ड्रायव्हरला सुद्धा नोकरी दिली एक कार्यक्रम असं काहीतरी करू शकतो कोणाच्या तरी जीवनामध्ये असा प्रकाश आणू शकतो तरे, तरे। किती वेगवेगळ्या गोष्टी असतात रे किती वेगवेगळ्या म्हणजे एकीकडे मोठमोठी माणसं आणि एकीकडे ही साधी माणसं टोकटोकट जी असंख्य माणसं भेटली चार साडेचार हजारचा सा आकडा यातनच आलाय खरे नोकरी सोडून देऊन चाळीस वर्ष मी करतोय आणि नोकरी सोडायच्या आधी नोकरीत असताना ती पत्रकारेचीच असल्यामुळे आधी दहा वर्ष जरा मला एक सांगा हो अशी पटकन नोकरी किती साली सोडली एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी हा चाळीस होतीला नोकरी सोडली लग्न झालेलं होतं तेव्हा अरे ऐंशी साली मला मुलगा सुद्धा झालेला होता म्हणजे एक आपत्य हो परिवार म्हणजे व्यवस्थित कुटुंब होत आजी आजी बीजी आत्या बित्त्या काका भाऊ असे सगळ्यांचं एकत्र कुटुंब होत मग म्हणजे कधी तेन, प्रॉब्लेम त्यांनी तुम्हाला खरं सांगू का ही नोकरी सोडायला आणि मी पूर्ण वेळ या व्यवसायात याला कारणीभूत माझी बायको आहे नाव काय त्यांचं तिचं नाव आधीच नाव शैला पुंडलिक पण आमच्याकडे आमच्या एका काकूचं नाव शैला होतं म्हणून कॉमन नाव नको ना, म्हणून मी तिचं नाव अनगा ठेवलं अच्छा ती पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्स डिपार्टमेंटला होती तर पर... ती इंटरनॅशनल पहिल्या लेडीज क्रिकेट टीम मध्ये वनडाऊनला विश्वनाथच्या बायको बरोबर खेळत पण होती आणि बास्केटबॉल प्लेअर पण होती ती मला काय म्हंटली माहितीये एकच वाक्य ती म्हणली सुधीर तुझा नोकरीचा पेंड नाहीये तू दे सोडून माझ्या नोकरीतले पैसे घराला पूर्ण इतपत आहेत म्हणजे तू मुक्तपणे काहीही करू शकशील केवळ त्यामुळे मी नोकरी सोडण्याचं जसं हे असतं ना तस हा म्हणजे बाई जशी तुम्हाला साथ देते ना नवऱ्यानं नोकरी सोडण्याची परवानगी दिली मनसोक्त अभ्यास करू शकले मनसोक्त कार्यक्रम करू शकले सगळ्या जबाबदाऱ्या शेअर केल्या म्हणजे हा बोलला म्हणून मी जयंतचं नाव घेते असं नाही पण खरोखर म्हणजे आपल्या पार्टनरची आपल्याला साथ असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्याशिवाय शक्यच होत नाही अरे याच्या जोडीला आणखीन एक गोष्ट आहे आमची एकत्र कुटुंब होतं मध्यमवर्गीय साधे तार खातं पोस्ट खातं बँक वगैरेचं सुद्धा अलीकडचं अशा याच्यातली सगळी माणसं हिने सांगितलं मी सोडली मी काम करायला लागलो पण या सगळ्याच्या पाठीमागे आई बाबांना काय वाटेल असं माझ्या मनात होतं तर त्यांनी काही विचारायच्याच आधी ते कधीही आमच्यामध्ये ढवळाढवळ करत नसत त्यांनी काही विचारायच्या आधीच मी त्यांना म्हटलं की आ, मी नोकरी सोडून देतोय पण जरा जरी मला पगार इतकी रक्कम सुद्धा या मध्ये मिळाली नाही तर तत्क्षणी तुम्ही म्हणाल तिथे मी नोकरी चालू करेन सुदैवानं मला ती वेळ आली नाही फ्रीन्सिंगचा आणखी एक महत्वाचा हे आहे म्हणजे मी सॉरी पण ह्याला जोडूनच बोलतेय ते तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले जे तू अनुभव घ्यायला लागतात म्हणजे एका बाजूला असं घडलं महाभारत ही जी महामालिका होती म्हणजे महाभारत महामालिकेच मी प्रिव्ह्यू लिहित होते महाराष्ट्र साठी आणि ते, ते, ते पहिलं कलर आर्टिकल होतं त्यावेळेला कलर आर्टिकल नव्हती त्यासाठी इतका प्रचंड अभ्यास करायला लागायचा की चोप्रांचं महाभारत व्यासांचं महाभारत ह्या सगळ्याचे मूळ ग्रंथ वाचायचे त्याच्यानंतर त्यांचं मूळ शूटिंग जे आहे ते बघायला जायचं त्यांचे hmm. प्री रेकॉर्डेड भाग बघायचे आणि hmm. सगळ्या कौरव पांडवांच्या मुलाखती घ्यायच्या कृष्णाच्या मुलाखती घ्यायच्या आणि मग माझा मुलगा लहान म्हणून मग कृष्ण कौरव पांडव हे इतके मित्र झालेले कि ते घरी यायचे अच्छा कित्येक वेळेला मग माझं वॉचमन सांगायचं मॅडम आप थी हो दुर्योधन आके गया दुर्योधन आके गया मॅडम आप थी कृष्ण आपके लिए रुके थे असं सांगायचे सोबत खर तर एक प्रश्न विचारल्यानंतर त्यांचा अनुभव जो इतका आहे की तो असा ओसंडून आता वाहतोय परंतु काही क्षणांची विश्रांती घ्यावी लागणारच <णगेवेदे>, एक एक तुमच्या बोलण्यामध्ये मधुरता आहे एक गोडवा आहे खरंच मला असं विचारायचंय तुम्हाला सून आहे का हो <laughs> मला नात आहे आठ वर्षांची तुम्ही सुनेशी असंच बोलता अगदी कारण मला मुलगी नाही ना त्यामुळे तीच माझी मुलगी अच्छा आणि छान आहे म्हणजे तिचे पण सासू विषयी प्रचंड तक्रारी असतात की आपको नहीं समझता कोणसी साडी प्रोग्राम मे चाहिए कौनसी ज्वेलरी पहननी चाहिए हिंदी समजते नाही हो पंजाबी आहे ना ती म्हणजे माझे तिचे मुलीसारखे छान आमचे खटके पण मुलीसारखे सोडतात हो ये मम्मा आप समजती नाही हो तसं माझ्या मुलाचं असं आवडतं पालूपद आहे हे ना? तुला कळत नाही ते तुला तसं माझ्या वाटतं हे मला कळत नाही ते मला वा वा वा, वा। म्हणजे इतक्या मोठमोठ्या लोकांबरोबर तुम्ही मैफिली केलेल्या आहेत तुम्ही निवेदन केली मुलाखती घेतले पण सरते शेवटी घरी तुम्ही एक सर्वसामान्य माणसाप्रमाणेच आहात आता आपण एक असा छोटासा खेळ खेळणार आहोत मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन त्या प्रश्नाला हो किंवा नाही काय उत्तर असेल ते तुम्ही मुलाखत सुरू असताना वेगळ्याच माणसाची मुलाखत घेण्याचा प्रसंग ओढवलाय का नाही हो काय झालं होतं काय झालं मी मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेचं निवेदन करत होतो माधव गडकरींशी गप्पा मारत होतो आणि ते चालू असताना अचानकपणे पु ल देशपांडे माणिक वर्माना घेऊन खालनं आले अचानक आणि ते म्हणाले अरे जगातली मोठी भावगीत गायिका इथे माझ्या बरोबर आहे तिला वर बोलो आणि या जागतिक व्यासपीठावर तिला एक दोन प्रश्न विचार अरे खड्डा आता अचानकपणे आलेला पण एक आम्हाला सवय काय करायला लागते माहिती का सतर्कता हा जो एक गुण जपायला लागतो ना निवेदक मुलाखत करणार त्यातला एक भाग म्हणजे मी एकीकडे माधवराव गडकरी आणि त्या जागतिक मराठी परिषदेसंदर्भात बोलत असताना मनाच्या अंतर्मनामध्ये हो मी माणिक वर्मांचा बायोडेटा आठवायला लागलो की या माहेरच्या माणिक दादरकर पुण्याच्या सरस राहणाऱ्या अमर वर्मा नावाच्या परप्रांतीयाशी यांचं लग्न झालेलं आणि गाण्यातनं प्रेम फुललेलं आणि hmm. एकीकडे त्याच वेळेला हे गडकरी चालू hmm. ते संपलं आणि माझ्या अंदाजाप्रमाणे बरोबर स्टेजवर आले पुलं आणि म्हणाले बोल हिच्याशी मी माणिक व्यानं म्हणलं माणिकताई माणिक दादरकडची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं अरे इथपर्यंत ठीक होत पण माझ्या या प्रश्नापाठोपाठ फटकन पुलं म्हणाले अरे तिच्या वर्मावर कशाला घाला घालतो अशा याच्यावर कितीही आपल्याला आदर असला प्रेम असला मोठी व्यक्ती असली तरी आपली फजिती होऊ द्यायची नाही ना मी नम्रपणानं पुलांकडे बघून म्हटलं त्यांच्या वर्मावर मी कोण घाला घालणार त्यांचा वर्मा अमर आहे आणि या उत्स्फूर्त उत्तराला त्या जागतिक व्यासपीठावर माणिकबाईंच्या समोर पुलानी जे जवळ घेतलं तो मला सर्वोच्च पुरस्कार वा 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 बरं असं कधी आहे का की एखाद्या कार्यक्रमाला गेलाय आणि त्या कार्यक्रमाविषयी का काही टिपणं काढलेली होती तो कागदच हरवलाय हो हो खरं सांगायचं तर टिपणं ही घरी काढून ठेवलेली असतात आणि जाताना मनातच सगळं ठेवून येतो त्यामुळे उत्स्फूर्तता सतर्कता स्मरणशक्ती सहजता या सगळं भान याचं असलं ना तर अशा कुठल्या अडचणींचा ताप नाही होत आणि तुला सांगू का या सगळ्यावरती कागदाची भेंडोळी घेऊन वावरणं हा जो प्रकार आहे हा ज्या क्षणाला तुमचं त्या त्यावेळेला खिडकीतलं मोठा आभाळ तुम्हाला दिसायला लागतं आणि तो क्षण तुमच्या आयुष्यात खूप लवकर यायचा असतो माझ्या लोणावळ्याच्या कार्यक्रमामध्ये आदल्याशी चोरी झाली साडी पासून स्क्रिप्ट पासून दागिन्यांपासून सगळं गेलं आयोजकाच्या बायकोची साडी तिचाच ब्लाउज तो खूप ढिला होतोय म्हणून असा पदर फक्त गळ्यातलं मंगळसूत्र आणि कानातला फक्त एक दागिना तेवढंच माझ्या हातात राहिलं बाकी सगळं गेलं कार्यक्रमाला जाताना गटारात पडलेल्या माझ्या संहितेचे कागदही मी बघितले ते इतके चिखलात पडले होते की शक्यच नव्हतं आणि कलाकार कोण तेही माहीत नव्हतं कार्यक्रमाचं शीर्षक होतं श्रावण रंगरंगीला सुजलेले डोळे कारण पोलीस स्टेशन मध्ये सकाळपर्यंत दागिने गेलेले अशा परिस्थितीत मी कार्यक्रम केलाय काय कुठल्या तेलानं तुमची चंपी केली गेली लहानपणी मला माहित नाही बाळकडू काय पाजलंय आम्हाला ते हे घेतल्याशिवाय कामच करता येत नाही सर खरच तू अभिनेता बाळकडू म्हणलास म्हणून सांगतो भांग्या पत्र्यात सोन्या मारुती मुरलीधराला खुण्या म्हणती अशी चित्रविचित्र नावं असलेल्या पुण्याच्या देवदेवतांच्या देवळांमधन लहानपणापासून आजी आजोबांच्या बरोबर कथा कीर्तनाला गेल्यामुळे नामा म्हणे तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे असं दुसऱ्यांनी म्हटलेलं समोरच्या तिसऱ्यांना आपलंच असल्याच्या आत्मविश्वासाने सांगणारे आद्य बोलणारे कथाकार प्रवचनकार भेटले त्यातन शब्दांचा हा खेळ खरा सुरू झालाय ते सगळं जमा आहे ते वा, वा 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 सर परंतु माझी एक इच्छा आहे हे जे सगळं तुमच्या गाठीशी आहे ह्या ज्या सगळ्या मुलाखती आणि हे सगळं जे जे काही हा जो खजिना तुमच्याकडे हो। आहे अलिबाबाची गुहाच हो, आहे हो, हो। ती होय तर ती रसिकांसाठी एखाद्या पुस्तकाच्या रूपानं किंवा वेबच्या रूपानं तुम्ही येऊ द्या माझ्या मुलाच्या मनात आहे ते वेबच्या रूपानं आणावं तर ते, ते मी करणारच हे पुस्तकात काही काही ठिकाणी नमुने दिले आहेत पण मला आता सविस्तरपणे लिहायला लागल्यानंतर लक्षात येत आहे की बरंचसं काही लिहायचं राहूनच गेलं आहे ही आणखी कधीतरी एखादं वाक्यसुद्धा फार नव्या पिढीला गंमत म्हणून सांगायला मस्त असतं उदाहरणार्थ आचार्य यात्र्यांना एकदा चॅलेंज दिलं तर नासी फडके आपलं नासी फडके नेम नाव बदल वेगळं असेल की स्त्री आणि पुरुष यांच्या मधला फरक mm. तुम्ही शब्दांकडे न जाता सांगा mm. ते एका क्षणात म्हणाले पुरुषाचं सामर्थ्य हे त्याचं सौंदर्य असतं तर स्त्रीच सौंदर्य हे तिचं सामर्थ्य अरे वा अलीकडच्या टप्प्यावर असे फळ्यावर सुविचार वगैरे वाचायला मिळत ही माणसाशी उत्स्फूर्त बोलायची हो oh, oh, oh. अशा वाक्यांपासून घटनांपासून मुलाखतीतल्या एकेका अनुभवांपर्यंत साठा इतका आहे की काय लिहिणार मला तर आता असं वाटतं आहे की काय की पब्लिक कार्यक्रम कमी करून रेकॉर्डिंग आणि लिखाण याच्याकडे पूर्ण कृपया ते करा, करा आ आ आ आ आ आ मी हे करते आहे करतेच आहे पुस्तकही लिखाण चालू आहे आणि वेबच्या माध्यमातून हे करायचंच आहे कारण इतक्या वर्कशॉप्स म्हणजे कार्यशाळा मी आधी विद्यापीठात शिकवलेलाच आहे हा विषय शिकवलेला आहे गेली वीस वर्ष तर त्याच्या बरोबर कळतं की मुलांना निगड हे यायला हवं याच यायलाच हवं ही म्हणजे मला असं वाटतं की ते पुस्तक किंवा तो जो काही कार्यक्रम तुम्ही जिथे कुठे दृकश्राव्य माध्यमातून प्रदर्शित कराल ती एक कार्यशाळा असेल हो माझ्यासारख्या असंख्य मुला मुलींसाठी ती नक्की एक कार्यशाळा असेल बरं आता आपण वळूया वे एका वेगळ्या खेळाकडे फोटो पे आहे सी बात बर पहिले जे फोटोज आहेत ते सुधीर काका तुमच्यासाठी बर अमिताभ बच्चन त्यांची दोनदा मुलाखत घेण्याचा योगाला एकदा राज ठाकरेंनी पुण्यामध्ये नेहरू स्टेडियमवर गप्पांचा कार्यक्रम वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचा केला होता त्यात एकदा oh. आणि एकदा कौन मनिगा करोडोपतीच्या सेटवर आणि एकदा ह्या कार्यक्रमामध्ये आमची गाठभेट झाली होती oh, yeah. मला हा माणूस त्यांच्या कमाल तयार आणि कुठेही कॅज्युअल गोष्ट न घेणं आणि पक्की तयारी हा hmm. त्यांचा ग्रेटपणा वाटतो परवाच्याच एका कौन मनिगा करोडोपतीमध्ये एका बाईला त्यांनी जेव्हा विचारलं की तुम्हाला परित्यक्त स्त्रियांविषयी का कार्यक्रम करावा असं वाटलं तर ती बाई म्हणाली माझ्यावर वयाच्या पंधराव्या वर्षी दहा जणांनी बलात्कार केलेला आहे हे ऐकल्यावर कोणीतरी एखाद्या असा उत्स्फूर्त सगळा उत्साह दाखवायचा ना निवेदन म्हणजे अशी अलीकडे पद्धत आहे त्यामुळे एखादा नवीन काय म्हणला अरे वा सांगा सांगा बरोबर यांनी काय करावं त्या बाईने हे क्षणी हेच त्यांचं श्रेष्ठ होऊ नाही शकता शब्द नाही मेरे पास हे जी गप्प बसण्याची आणि रिएक्शन दिली ना हे सुद्धा या माणसासारख्याकडनं शिकण्यासारखं आहे शिकणार फोटो माधुरी हा जो फोटो दिसतो हा आहे अमेरिकेतला सॅन होजेचा जागतिक मराठी परिषदेमधला जिथे मी आदल्या दिवशी हिची आणि दुसऱ्या दिवशी आशा भोसल्यांची मुलाखत केली होती माधुरी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्याचा पहिला जाहीर कार्यक्रम मुलाखतीचा असा चतुरंगच्या व्यासपीठावर मुंबईतल्या रेल महाविद्यालयाच्या प्रांगणात मी घेतला होता आणि वेगळे पण मुलाखती तर सगळीकडे येऊन गेले आहेत पण त्या व्यक्तीचं वेगळेपण मला जाणवलेलं विचाराल तर मी असं सांगेन की तिनं त्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी ती म्हणली एक मिनिट खाली उतरली प्रचंड गर्दी अशी होती की ती उतरायला लागल्यावर लोकांची झोंडी यायला लागली इतकी पॉप्युलरिटी असताना कौन -कौन ही नम्रपणे खाली उतरली खाली राजदत्त सलोचनाबाई असे कोणकोण त्या काळातले दिग्गज लोक बसले होते त्या सगळ्यांना हिनी खाली वाकून नमस्कार केला व्यासपीठावर म्हणले आता चालू करा पुढचा पुढचा फोटो सचिन तेंडुलकर मला मनपूर्वक आवडणारा हा म्हणजे एवढा जगत जेता क्रिकेटपटू पण बोलायला इतका साधा सिम्पल मस्त याची माझी भेट झाली पुण्यामध्ये आम्ही एक प्रकट मुलाखत याची केली आणि त्या प्रकट मुलाखतीमध्ये मी त्याला क्रिकेटवर विचारायला सुनंद सारखा मुलगा होता मग मी खाजगी विचारायचं ठरलं तर मी त्याला विचारलं होतं की तुझ्या सा अर्जुन आणि सारा यांच्या प्रगती पुस्तकावर सही केल्याचं कधी के आठवत आहे का तो म्हणलं सही मी पेरेंट मीटिंगला पण जातो oh? हा कारण म्हणले माझे वडील प्राध्यापक त्यांना शिक्षणाची आवड आणि मी फारसं शिकलो नाही hmm. तर निदान नातवंडाने ना शिकवतो हे कळावं म्हणून जातो बर oh. म्हटलं बायकोनं केलेला कुठला पदार्थ सर्वाधिक आवडतो hmm. तर तो म्हणलं ती गुजराती आहे त्यामुळे दोन्हीकडे कॉमन चालणारा एक फर्स्ट क्लास साधा सुद्धा पदार्थ आहे केळीची शिकरण okay. केळीची शिकरण सांगितलं त्यांनी पुढचा पुढचा फोटो पुल mm. उल तर, mm. 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 तर आ, काय हो सर्वे सर्व आमचे स्वतःची टिंगलीवर पण ते बोलायचे एक नगरला कार्यक्रम होता आणि त्या नगरच्या चित्रकला प्रदर्शनामध्ये ते आणि बासू भट्टाचार्य प्रमुख पाहुणे होते आणि सडवेलकरणी कार्यक्रम ऑर्गनाईज केला तर मी निवेदक होतो तर तिथे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संयोजकांनी त्या दोघांना बोलवलेलं असताना त्यांनी स्वतःच सुरुवात काय केली की प्रदर्शन चित्रकलेच आहे पण यातला एक सिनेमातला आहे बासुदा आणि एक हा नाटकातला आहे म्हणजे ल दोघांनी कधी हातात ब्रश धरलेला नसेल त्यांचं हे वाक्य समताक्षणी ल प्रेक्षकांकडे बघून म्हणाले रोज धरतो की अरे आणि हे जे आहे ना पटकन आपल्या वाटेल जाणार चीड व्यक्त न करता उत्स्फूर्त शब्दात जागा दाखवायची त्या पलीकडची त्या कार्यक्रमातली गोष्ट अशी की मुलंनी तिथे सांगितलं मी आता बोलणार नाही कारण मी या विषयातलं नाहीच आहे तुम्हीच म्हणताय मी आता चित्रच काढतो असं म्हणून त्यांनी अवघ्या तीस सेकंद अर्धा मिनिटामध्ये महात्मा गांधी काढले आणि याला मी साक्षीच आहे म्हणजे आणि ते असं म्हणाले की मी मुद्दाम गांधी काढण्याचं कारण असं मी काही चित्रकला शिकलो नाही चित्र चुकू शकतं क्षेत्र चुकलं तरी कोणी नावं ठेवू नये म्हणून महात्मा गांधींना म्हणे मी काढलेलं आहे आणि सर्वात याच्या पलीकडचा कळस मला नम्र आहे मी ते म्हणजे त्यांनी काढलेलं ते गांधींचं चित्र त्यांनी मला भेट म्हणून दिलंय अरे मी माझ्या घरात दर्शनी भागात लावलेलं आहे सर पुढचा जो फोटो आहे त्या व्यक्तीशी तुम्हाला संवाद साधायचा बरोबर ज्यांच्याशी खरंच मोकळेपणाने प्रेमाने बोलावं असं वाटतं आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही बरी वाटली नाही तर त्याच्यावर काय तुमचं मत आहे असं अशादी तुम्हाला विचारावं असं वाटतं अशा खऱ्या अर्थाने घरातल्या वाटाव्यात अशा तुम्ही आहात एक तीन वर्षापूर्वी म्हणजे त्र्याऐंशीव्या वर्षी रमणबागेतल्या कार्यक्रमाला अचानकपणे पाऊस जोरात यायला लागल्यावर मी आणि नाना पाटेकरनी तुमच्या डोक्यावर छत्री धरली आठवत आहे का तर तुम्ही म्हणाला दे हे समोरचे सगळे रसिक भिजत ऐकतात आणि मला कसली छत्री दे बाजूला आणि मलाही कल्पना नसेल की तुम्ही त्र्याऐंशी वर्षाच्या भिजत मुसळधार पावसात पुढची सगळी गाणी गायली तुम्हाला आम्ही वंदन करणार नाही तर काय करणार <laughs> हो कमाल आहे कमाल आहे वैविध्याची वागण्याची आणि एवढ्या सर्वोच्च पदावर लोकप्रियतेच्या आपल्या कर्तृत्वाच्या असं जाऊन सुद्धा तुमच्या वागण्यामधला जो साधेपणा आहे सहजत आहे ना ती कमाल आहे आमच्या घरातले तर तुम्हाला कोणी विसरूच शकत नाहीत कारण तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझ्या नातवंडांना विचारलं काय ओळखता का मला ते म्हणले हो तुम्ही अशा बाई तुम्ही विचारलं तुम्हाला कसं माहीत ते म्हणले की आतमध्ये आमच्या आबांनी फोटो लावला आहे ना तुमचा गाणं माहिती आहे का माझं ते म्हणाले की हो नाथरे बोरा हे म्हटल्यावर तुमच्यासारख्या एवढ्या ज्यांची भेट मिळणं मुश्किल असते अशा तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या घरातल्या कोचावर माझ्या नातीला कम्हाला आठवत नाही नातवाला वर बसवलं आणि नाचरी मोराचं एक कडवं अख्खं म्हटलं जे चोपन्नासाठी तुम्ही गायला आहे अरे आता याच्यापुढे आम्ही फक्त विनम्र प्रणाम करण्याखरीच अशादाई काय करणार तुमचा हाच हो उत्साह हे असंच गाणं शतायुषी होण्यापर्यंत टिको एवढंच आमच्या हाती विनंती परमेश्वराला वा 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 मला आत्ता या इतक्या भागानंतर स्वतःला विश्रांती अजिबात घ्यावीशी वाटत नाही आहे परंतु नाईलाज आहे पुढचे फोटोग्राफ्स ते तुमच्यासाठी जरूर ओह आत्ता हा फोटो सर्वत्र व्हायरल झालेला आहे पण एक खूप सुगंधी आठवण आहे मी मास्टर दिनानाथांच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये निवेदन करत होते आणि मध्यांतर झालं की नंतर जो पुढचा कार्यक्रम असतो त्याच्या मधल्या वेळामध्ये लताबाईंकडून अशा अनेक गोष्टी मिळतात अचानक आपला मोबाईल काढून हा फोटो मला दिदींनी दाखवला होता आणि म्हणाल्या ओळखा बरं हा कुणाचा फोटो ते डोळे ते हास्य एका क्षणात मी पाहिलं आणि म्हटलं दिदी आणखी कोणाचा हो तुमचाच तसे म्हणाले अगदी बरोबर आहे बाबांची जुनी डायरी सापडली आणि त्यात हा मला फोटो मिळाला तरी मोबाईलमध्ये घालून घेतला आणि आपल्याकडे ना अशी पूर्वी बादला भरलेली झबली घातलेले कृष्णाचे फोटो असायचे तसा तो मला दिसला आणि मी त्यांना म्हटलं त्याच दिवशी हा फोटो मला दाखवलेला आहे आणि त्यांनी तुमची साडी आजची छान आहे फक्त वजन थोडं कमी केलं पाहिजे अशी पुस्ती जोडून <laughs> त्यांनी माझे त्या दिवशी फोटो काढलेले आहेत त्या अरे शाम सभागृहात मी कधी विसरणार नाही पुढचा फोटो हा ऑस्ट्रेलिया मधला मेलबर्नचा फोटो आहे हा hmm. आम्ही भरपूर मस्त वारे अनुभवत होतो hmm. आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये डॉक्टर नारळीकर त्या संपूर्ण बसला गणिताची कोडी घालत होते आणि असे त्यांच्या नर्म विनोदी शैलीमध्ये अगदी संत बोलतात ते hmm. आणि त्यात ते एका बाजूला कोडी घालतायत दुसऱ्या बाजूला ते आपल्याशी गप्पा मारतायत आणि एखादा माणूस अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना कसं वेडावतो वेड लावतो आपल्या बोलण्यानी hmm. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नारळीकर होते इतकं सगळ्या लहान मुलांना आणि तरुण मुलांना घेऊन ते बोलत होते आणि आपली पोरं वेडी झाली होती त्यांच्यासाठी माझ्या आयुष्यातले ते अतिशय चिरंजीव ठरणारे असे क्षण आहेत पुढचा फोटो हो बुलजारजी आणि हा कार्यक्रम मी कधी विसरणार नाही हे चहापान असतं चतुरंग संमेलनातलं त्या संमेलनामध्ये आम्ही आणि डॉक्टर विजया मेहतांचा सत्कार होता गुलजारांच्या हस्ते माझी दोन सर्वात आवडती माणसं व्यासपीठावर होती आणि त्यावेळेला मला आठवत की सुबह सुबह एक खाप के दस्तक पर दरवाजा खोला देखा तो सरहद के उस पार से कुछ मेहमा आए हैं आंखों से माणूस थे सारे चेहरे सारे सुने सुनाए हाथ धोए पाव धुलाए आंगन में आसन लगवाए और तंदूर पे मक्की के कुछ मोटे मोटे रोट पकाए पोटली में मेहमान मेरे पिछले सालों का गुड़ लेकर आए थे आ, खुली तो देखा घर में कोई नहीं था हाथ लगाकर देखा तो तंदूर बुझा नहीं था खाप था शायद खाफी होगा सरहद परकल राज सुना है चली थी गोली सरहद परकल राज सुना है कुछ खाबो का खून हुआ था म्हटलं सर दॅट इज गुलजार असं hmm. आम्ही बोलत गेलो कार्यक्रम संपला गुलजारजी असे खाली जाऊन उभे होते मी जाऊन त्यांना नमस्कार करणार होते त्यांनी करूच दिला नाही असं उचललं हाताने असे त्यांच्या त्या हातामध्ये माझे दोन हात कुठं <laughs> गेले कळले नाहीत असे त्यांच्या अशा कडाना इकडल्या अशा गुलाबी सर झालेल्या मला दिसत होत्या आणि ते एवढंच म्हणाले बहुत दिन के बाद बहुत अच्छा लगा वा कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा क्षण माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आहे मोठा 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 माणूस क्षण पुढचा फोटो खळे अण्णा खळे या माणसांनी जितकं दिलंय ना ते देताना मला डोळे भरून आल्याशिवाय नाही राहणार प्रत्येक मुलाखत वजा कार्यक्रमात मी त्यांची गाणी उलगडत गेलीये आणि त्यांचा सा कट्टाक्ष असायचा की निवेदनाला मी हवी आहे mm. आणि असं कुणीतरी प्रेमानं आपल्या संदर्भात बोलतो ना तेव्हा ते असं वडीलधार माणूस फार मजा येते फार मजा येते आणि या याच्यामध्ये असे छान बोलायचे राजा बाळा एक छान नवीन चाल सुचली येतेच का ऐकायला असं म्हणायचे आणि इतर गायक कलाकारांबरोबर तालीम चाललेली असायची ना त्यावेळेला मी कुठेतरी कॉटवर एका बाजूला बसलेले असायचे तुला सांगते माझं त्या कट्यार मधल्या बाके बिहारी सारखं आहे सूर कदाचित गळ्यात नाही निघायचा पण तो बरोबर इकडं असतो त्यामुळे बगळ्यांची माळ फुले त्यांनी राहुलला कसं शिकवलं त्यांनी अमक्याला कसं शिकवलं त्यांनी तमक्याला कसं शिकवलं माझ्याकडे इथे फोटो मेमरी आहे मी सांगू शकते मी काढणार कदाचित नाही पण त्या क्षणांचे आम्ही सोबती आहोत हात आहे ना तो अजूनही आहे आमच्या शिरावर शिरावर मोठे संगीतकार खूपच 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 मोठे पुढचा फोटो आहे ज्याच्या सोबत तुम्हाला संवाद साधायचा सा। सुमन भाव संगीतातला हिरवा चाफा फा तुमचं चरित्र मी लिहिलं नियतीनं काही संकेत ठरवलेले असतात तसे ते संकेत त्याआधी तुम्ही किती वेळा नाही म्हणाला होता तुमच्यावर कार्यक्रम करायचा होता तेव्हा गेले होते तुम्ही म्हणालात काय कार्यक्रम करायचा दिवाळी अंकात लेखन करायचं होतं तुम्ही म्हणालात आता मी पूजेला बसले देवी अपेक्षित कौल देत नाही असं काहीतरी तुम्ही बोलायच आणि नेहमी मुलाखत नाकारायचात पण एका कुठल्या तरी क्षणाला तुम्हाला जाणवलं मला वाटतं मी तुम्हाला थोडीशी वैतागून बोलले होते बरोबर आहे की सुमंताई आत्ता जर बोलला नाहीत तर तुमच्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांबद्दल आमच्या पुढच्या पिढ्यांना कसं कळणार त्यासाठी तरी तुम्ही बोलणं हे गरजेचं आहे आणि त्या दिवशी आपल्या मुलाखतीला सुरुवात झाली तुम्ही विदेशात जाणाऱ्या पहिल्या आमच्या सांस्कृतिक राजदूत आहात हे मला सांगावं असं वाटतंय आणि मनापासून तेरा भारतीय भाषामध्ये तुम्ही गाणी गायलात कसं नेहमी करायचं तुम्ही मला हे गाणं आठवत नाही ते गाणं आठवत नाही आणि मग मी माझ्या भसाड्या आवाजामध्ये गुणगुणायला लागले की मग ते गाणं तुम्हाला शब्दा शब्दांनी आठवत राहायचं आणि तुम्ही ते गायचात ना माझ्यासाठी मला अगदी जाता जाता हे सांगायचंय लोकांना की पहिले आपला नाशिकमधला प्रोग्राम आठवतो तुम्हाला एक चार हजार माणसं त्या कार्यक्रमाला होती आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ठहरी होश मय आलू हे गाणं जर तुम्ही आता मला ऐकवलं तर माझी सदेह वैकुंठाला जायची तयारी आहे आणि सदेह वैकुंठाला एवढ्या कल्पनेनं सुद्धा तुमचं ते मृदू मन इतकं बावरलं होतं ना सुमंताई की तुम्ही असा हात हातात घेतला होता आणि म्हणालात तुम्ही गेलात तर मी पण ना तुमच्या मागोमाग त्यावेळेला आपणच दोघी नाही तर समोरची सगळी माणसं सदगदीत झालेली होती मला माहिती आहे की तुमचं जे व्यासपीठावरचं दर्शन असतं ना जितू एक सरस्वती रंगमंचावर अवतरते असं वाटतं आणि इतकं सुंदर वाटतं शतायू भा आज तुमच्या गळ्यात असलेला जो तरुणाईचा स्वर आहे ना तो तसाच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य शक्ती आणि तुमची साथ मला द्या वा 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 भारतातल्या जवळजवळ प्रत्येक महान व्यक्तीशी संवाद साधलेल्या या दोन स्पेशल व्यक्तींनी आज माझ्याशी संवाद साधला आणि तुमच्यासोबत माझे देखील हे जे क्षण आहेत ते स्पेशल बनून गेले भेटूया पुन्हा पुढच्या भागात आवडीने या आणि सवडीने पहा स्पेशल क्षणांची दिलखुलास मैफल दोन स्पेशल स्पेशल पार्टनर्स तन्वी शता टॅब्लेट्स